मुंबईत ओमायक्रॉन रोखण्यासाठी पुन्हा एकदा धारावी पॅटर्नवर भर देण्यात येणार आहे. प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते. खबरदारीच्या उपाययोजना वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टापेक्षा सौम्य असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण घरात किंवा 10 किंवा 14 दिवसांच्या विलगीकरण कालावधीत बरे होत आहेत. दरम्यान नागरिकांनी दक्षता पाळण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. तर भारताला ओमायक्रॉनचा आर्थिक फटका कमी प्रमाणात बसण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. पुण्यात एकावेळी 10 चौकात गाडीवरील हॉर्न वापरू नये असं आवाहन करण्यात आलंय. नो हॉकिंग डे अर्थात नो हॉर्न दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला होता. वारंवार हॉर्न वाजवल्यानं ध्वनी प्रदूषण होतं, त्याचा इतर जीवांनाही त्रास होतो. ध्वनी प्रदूषण इतर मानसिक त्रासांना जन्म देतं याची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी सामाजिक संस्थांसोबत हा उपक्रम राबवला. रायगड जिल्ह्यात पर्यटन पूर्वपदावर आलंय, त्यामुळे शनिवार रविवारची सुट्टी साधत रायगड किल्ल्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. शाळेच्या सहलीही मोठ्या प्रमाणात रायगडावरती आल्या आहेत, त्यामुळे परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इथं रोपवेनंही जायला पर्यटकांना 4 तास वाट पाहावी लागतीये. भारत पाकिस्तान 1971 युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त नागपुरात विजय दिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात रॅली काढण्यात आली होती. भारतीय सैन्यातील तिन्ही दलांच्या निवृत्त जवानांच्या संघटनांतर्फे ही विजय दिवस रॅली काढण्यात आली. या रॅलीत लष्करातील शेकडो माजी जवान सहभागी झाले. यावेळी युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. ख्रिसमस सण जवळ आलाय, यानिमित्तानं केरळची राजधानी तिरुअनंतपुरम शहरात लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा नाताळ सणाच्या साहित्यांनी गजबजल्या आहेत. येशूच्या जन्मोत्सवाच्या देखाव्यापासून ख्रिसमस ट्रीपर्यंत अनेक वस्तू बाजारात मिळतात. मागच्या वर्षी कोरोनामुळे ख्रिसमस दणक्यात साजरा झाला नाही, यंदा चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे